राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. राज्य शासनात एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मुद्द्यासह एसटी कर्मचाऱ्यांना 28% महागाई भत्ता, 3% वार्षिक वेतनवाढ, राज्याप्रमाणे घरभाडे भत्ता, 12,500 दिवाळी उचल, 15,000 रुपये दिवाळी भेट इत्यादी मागणीसाठी सांगली विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे उपोषण चालू आहे. त्याला पाठिंबा म्हणून गुरुवारी मेजेतील एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी धनंजय पाटील, अभिजित राजपूत, नौशाद आंबेकरी, दत्ता पारशेट्टी, सुधीर पाटील, विनोद कांबळे, नितीन जाधव, अप्सर पाटील, अतिक मुल्ला, दीपक पाटील, चांद बेबी कोरबू, राणी सुता, रुक्मिणी गायकवाड, सुनीता मिसाळ, आशालता चांदोली इत्यादी एसटी कर्मचारी उपस्थित होते. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर आमचे संयुक्त कृती समितीचे कार्यकर्ते उपोषणास आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ मेरठ डेपोतून त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा पाठिंबा त्यांना राहील. त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत 28% महागाई भत्ता, प्रकाश मिळावा, 3% वार्षिक वेतनवाढ, राज्याप्रमाणे घरभाडे भत्ता, 12,500 सण उत्सव, 15,000 दिवाळी भेट आणि राज्य शासनात विलीनीकरण करायचे या प्रमुख मागण्या आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा पाठिंबा उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा राहील.